डीएसपी बन रही है असर के मां हां हां ठीक है सगळा डिटेल्स पाठव आपल्याला आणि फोटो सुद्धा हो फोटोग्राफ सुद्धा पाठव Inspector Shikhande here. Ah, sir, reach my office immediately. Yes. Aloch, sir. Aloch. Mr. Shikhande, yes, sir. You please attend this job. All right, sir. These are the particulars. Pandharpurajavar, Alshir Munan ek gaav hai. Tithe ya manasachi rakhe liye. You may use this information if you like. I use it, sir. Mr. Deshpande? Yes, sir. You please accompany Mr. Shikhande? Yes, sir. Photograph of the convict, sir. Of course. Have this. बड़ा तैयार माणूस है हिकमती आणि धोकेबाज बी केअरफुल आपण बघा साहेब आय विल डू माय लेवल बेस्ट आय विश यू एवरी सक्सेस थैंक यू वेरी मच सर
ठिकाण आला म्हणून गंठी मारली. आकाश टॉप आहे नाही ठावा मसनी. असं कसं होईल तुम्ही सांगशील तिथं उतरवतो की काय जायचं उगीच कुत्र्यावानी त्याच्या मागे जायचं होय. अरे पण तू काय बोलतच नाही तर का थांबला असा? काय बोलायचं असेल तर मोर येऊन स्पष्ट बोल. काय म्हणणं आहे तुझं? आपण कुठं चाललोय, का चाललोय काय सांगितलं नाही सर तुम्ही? ह्याच्या अगोदर कधी सांगितलं होतं का? नाही दाबादाबी होती अण्णा. मान माझ्या मागणं याच आणि नसाल परवडत तर हातनच घरला माघारी जायचं सांगून ठेवतो. चला काय आमच्या गावात म्हणून विचारलं. फर्स्ट वाले तुम्ही सांध्या गावाचा पत्ता तुम्हाला कळायचा आणि आज खेळ हाय का नाही ह्याचा पत्ता नाही होय तुम्हाला. ऐकले की आज पोरग दिसभर कर्णा घेऊन गावात न अर्धत नव्हतं का? मग विचारताय बरोबर. रात्री याव का आम्ही? अहो आमची परवानगी कशाला काढताय? तिकीट काढा की खेळायचं? तिकीट तर काढायचंच की. हो किती लांब गाव आहे बाबा हेतन? हे इथं बघा एक किकूड वाला म्हणजे की गावच की असं आहे. जाऊ म्हणा सुखी ना तुमच्या.
अशी सोय का आमची? येते की बैलगाडी मागणे ऐसी खिलाडी जोडी आहे मी देखते राही ना. तुम्ही चला की चला चला. अस झाले वय गाव पोस्ट वाले काय झालं? काय नाही मग आम्ही आणतो गाडी बिन वांगण्याची. बिन वांगण्याची हाना हाना. जीव मारत होतास की आम्हाला? नाही तुम्हाला नाही, आईची शपथ तुम्हाला. मग दगड कशाला ढकललास? बोल दगड कशाला ढकललास? फिर बुजवणार आहे मी, सूड घेणार आहे मी तिचा. माझा हरी, माझा हरी खाल्लाय तिनं, माझा हरी खाल्लाय. अरे येड्या, त्या इरीत दगड ढकलून तुझं मेलेला पोर परत येणार आहे वय. चपळ फार लागले नाही ना? थोवाडेच होता की चांगलं मूड झाला. मारत होता आता दोघांनी. मारून पिटून त्याला कुठे शानपण येणार आहे वय? आपलाच हसू जायचा फार कामत नाही गेले बघ. येडा येत थार अगदी. बरं येडा असल दगड वाटर लोटायचं कसं कळतंय? अहो त्याचं पार मिले हिरीत पडून, म्हणून हिरीवर सूट घ्यायला मागतोय. लहर फिरली म्हणजे दगड ढकलतोय बघा. हे घ्या चला या. मी नाही बाई आता बसायची. काय झालं? मला बाई भ्याव वाटते. कितना लंबा जाने को या इथं तर जायचे. या बस. सोड घे, माझा हरी खालास नाही का? लॉ ठेवणार नाही, ठेवणार नाही. काय झोपची येळ आहे का काय? हू म्हणून मेल्यावर झोपलाय ती. काळ्याला उठव. वाय जायचा अजून मोहरच आहे, तोवर निजून घाण करू नकासा. मी गावात जाऊन सारा राग रंग बघून येतो, तोवर इथन कोणी हलायचं नाही. काय हुशार राहा, कुणाच्या नजरेला पडायचं नाही, पण कोणी हटिकलं तर खरी वळख सांगायची नाही. काय मी जरा जाऊन येतो. ते पोरग कुठ आहे? असेल इथच कुठेतरी. बंद
गलबल नाही कळायची बच्चा राम राम मास्टर काय कंत्राटदार या काय काढलंय आज आमची एक निर्भाग होता का आजची रात कसली आज खेळ रात्रीचा गुलाबाई आई आहे ऐकलंय तुमच्याकडे एवढी जागा आहे पलीकडची खोली तो खालीच आहे उतरू द्या की बाईला आजची रात समजा पण नाही बाई अकेली काय अब्बास भाई ही जागा म्हणजे माझी वडलोपार्जित इस्टेट नव्हे गव्हर्नमेंट भाडं भरतं या जागेचं इथं बाईला उतरायला जागा देऊ अहो गव्हर्नमेंट कशाला मागायला येत आहे मास्तर हा मी एकटंच राहत आहे वाड्यात हा बाई असली म्हणजे काय हालचाल राहती या सोबत होईल तुम्हाला सोबत होईल एक रात्र पण हातात हातकड्या पडतील दोन वर्ष करू द्या की आम्हाला चार दिवस सुखाने नोकरी खाली पिली बिकडे घ्या मास्तर तू बरं राहू द्या आज रात्री या खेळाला बघा तर घरो बाईचं नाच का देखते राही ना तुम्ही बाईला नाचवा पहा आमचा आम्हाला पुष्कळ बर फिरा असा करताय काय निकम गुरुजी पुसताय काय पुसताय शाळेची किल्ली देता काय आजची रात म्हणून शाळेची किल्ली मागताय हा छान कल्याण कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ओ मास्टर हॅलो हॅलो कसा प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा बोला काय पाहिजे अरे हा काय कारण पाहिजे हा काय बसते एका कारड्याला 10 पैसे बसतील तसं का बरं आमच्या भडगावला 6 पैशाला मिळत मग भडगावला जा इथं कशाला आलात मी काय तुम्हाला आमंत्रण पाठवलं होत असं वाकड्यात का शिरता मास्तर बर द्या झालं हो पर 10-5 एकदम घेतली तर सूट मिळते का ही काय भाजी माळणीच्या पाटीतली 2 किलो दोडकी घेतली की कोथिंबीरीच्या काड्या तशाच मागायला पोस्ट म्हणजे काय समजत काय तुम्ही लोक बर द्या एकच एकच हा हे घ्या 10 पैसे हे घ्या काय बघताय काय मी बघतो बरोबर आहे का नाही हे 10 पैसेच आहे ते हे रजिस्टर पाठवायचं आहे परत पावतीच ही पावती त्याला दोऱ्यानं जोडा बर द्या दोऱ्या मी कुठून देऊ घरून आणा अहो त्याला किती लागणार तेच बर अहो पण देऊ कुठून मी गव्हर्नमेंटनं पब्लिकला देण्यासाठी दोरा ठेवलेला नाही पोस्टात बर नका देऊ हे तुमच्या नियमात बसत का गुरुवार आमच्यावर मेहरबानगी करा आणि घरी जाऊन दोऱ्यानं शिवून आणा आणतो आणतो हा काय रे बाबानो काय पाहिजे आईने सांगितलंय बाबांना पत्र लिवायला अग पण पत्ता काय तुझ्या बापाचा ते काय आम्हाला ठाऊ नाही अग तुझा बाप आहे कुठं 2 महिने झाले मुंबईला गेले त्याचा पत्ताच नाही अरे मग पत्र पाठवायचं कुठल्या पत्त्यावर ते आम्हाला ठाऊक नाही आईने सांगितलं पत्र लिहायला निघा पळा घरी पळा एवढी फलटण माग ठेवून हा कुठं बोंबला थेंबतोय कोणाला ठेव राव राव
काय रे बाबा आज काय उजा आणलंयस? फोडून बघतो की. अरे ती पिशवी बघ कुठं फाटली भेटलेली नाही ना. बघू सील बरोबर आहे का. फोड. म्हणजे पुन्हा पैसेच आले का? मनी ऑर्डरी इन्शुअर पाठवा म्हणावं. आम्हाला सुखाची झोप म्हणून येऊ देऊ नका. इथं भडाडा भाज्या पिकवतात आणि ट्रका भर भरून पुण्या मुंबईला पाठवतात. मग असे पैसे येतात. आमच्या उरावर काळजीचा धोंडा हा असा. डाक आली का? आली आहे पण अजून फुटायला वेळ आहे. तासाभराने या. अरे देशमुखकडे ते दार लावून घे. इतक्या खस्ता कुणी काढल्या नसतील बघ तुझ्या. शी 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 काय हा अन्नाचा उत्किरडा. खाणं थोडं निनासच फार बघ तुझ. कुठली सवय लागली तुला कोणाला ठाऊक. थांब आता चांगला चार दिवस उपाशीच ठेवते बघ तुला. मग बघते कसा वळणावर येत नाहीस तू. ए गप कर झालं. रागवलंस मी माझ्यावर. हा नाही गो माझ्या बाबाला उपाशी ठेवायची. मी मिठू मिठू पोपट आहे मोठा चावट. खातो डाळ कच्ची आणि कुणाला म्हणतो रे लुच्ची. ए मला नाही हा म्हणायचं. आपली गोकळ आहे की नाही तिला म्हणायचं. आहे की लुच्ची? काय वहिनी काय चाललं आहे? अहो नेहमी तर चालू दे वहिन्या. गोकळा अग ये गोकळा. काय बाई तुझं सासरा आलं बघ भाई. कोणू बाई? अग ह्यो येडा सावळे. अग बाया बरं सासरा उडकून काढला किंवा मला भुकेला असेल. कुठं काही मिळाले नसेल म्हणून आले बघ. हे बघ दुपारची भाकरी आमची असेल भाजी असेल ती दे त्याला. हे बघ आणि वर एक कांदा बी दे बरं का. कशाला सोकत बाई त्याला. रोज मेमरावानी दोन वेळाला जेवायला मागेल नक्ती. अग अशा खोड्या कवऱ्याच्या रूपानं देव आपली परीक्षा पाहत असतो. हा मिठू खातो वाघ्या खातो तशाच असतो. आणखी एक जा वाढत त्याला वय वय. संसार जसा तव चुल्यावर
आधी हाताला चटते तेव्हा मिळते भाकर अरे संसार. बरा आहेस ना बाबा? ओय बरा. निवेद आणले तुमच्यासाठी. हो, आपल्याकडे हो तरी चादरी केली पाहिजे मेहमानाची. काय बघा कसा गमगम वास सुटलाय. बिर्याणी आणले घरन. हा, आपल्या मालकीने खुद हातचे बनाई. तुमच्यासारख्याला खाऊ पिऊ घातल्यावर आमच्या जीवाला बरं वाटते बघ. असं नाही ठरू पैसा काय येतो जातो माणसानं माणूस सांभाळलं पाहिजे. काय माणूस सांभाळलं पाहिजे? हो बरोबर आहे बघा तुम. अगदी बरोबर. मग काय हो काय 10 रुपयानं बेदागे वाढवा म्हटल्यावर तोंडाचा चंब कशा पाय करताय? देऊ की 10 काय 25 देऊ वाट बघायची. तुमचं येणं जाणं घडू द्या की वरच्यावर. माणसा माणसात घसर वाढली रुपयाचा भाऊ घसरतोय बघा. बर खावा आता तुम्ही. मला टाइम नाही, मला खेळा करता फाद्या बित्या बघायच्या आहेत, तुमची राहायची सोय बघायची. लय काम आहेत बघा जा तुम्ही. 2 3 चला. अरे किती उशीर केला आज, मी जेवायला जायचा माहित नाही का तुला? म्हणून तू काय काय आलो ना हो का? हा हा माहिती आहे तुझी काय. आज आपल्याकडं खूप जोखीम आहे. मी बहिणींच्या कडून जीवन येईपर्यंत हलायचं नाही कुठं. काय हे बाबा बिछाना टाकलास दा? मी नुसता बिछाना टाकून उपयोगी नाही, त्याच्यावर तुम्ही राहा. राहिला राहिला. जीवन येतो मी, कुठं जाऊ नको. लाडे 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 आले मी मोहला, आले मी मोहला जवळ काहो ख्याला, जवळ काहो ख्याला लाडे लाडे आले मी मोहला. खाईल उरकले मास्तर? नाही नाही आवडलं नाही का स्वयंपाक माझा? छे स्वयंपाक उत्तम झाला होता. उत्तम काय, वांग्याची भाजी झाली. वा भरल्या वांग्याची भाजी करावी तर बहिणी तुम्हीच. चला फार बरं वाटतं बघा तुमच्या सगळ्याकडून असं ऐकलं म्हणजे. नाहीतरी गावंड्या गावात एवढं चवीनं खाणार भेटते तरी कोण? श्री हरी. बाकीचे मेंबर्स गेले वाटतं सगळे जेवण. हो गेले की अहो आहेत कुठे असे जास्त मेंबर? तुम्ही 10-12 माणसं नोकरी धंद्याच्या निमित्ताने इथं आलेली. वहिनी काय ग काय ग, मी घराकडे जाऊन येऊ का जरा? तू आता कुठे निघालीस आणि मनगट हलवीत? तुला सांगितलं ना मालकच घरात नाही, आज माझ्या सोबतीला हे तर झोप म्हणून. आई म्हणाली जराशी येऊन जा, घटकाभरात येते की माघारी? अगं कुठल्या कुठल्या रानात बसते तुझी, घटकाभरात कशी येशील ग माघारी? येते की आई वाट बघत असेल माझी. बरं बाई जा पण ये बरं का, नाहीतर देशील गुंगारा. गुंगारा कशी देणार बाई मी, येते की? बर हे काय मास्तर निघालात की काय? अहो बसा की घटकाभर. कसली खाई आहे एवढी? आता येऊन जाऊन काय अडथळणारच पडायचं ना. चार माणसं आली गेली उठभच असली की बरं वाटतं हो जीवाला. तुम्हाला कल्पना नाही वहिनी
सिक्रेट गोष्ट आहे, तुम्हाला म्हणून सांगतो, बोल नका हा कोणापाशी. हे बघा, हे तुमच्या गावचे लोक भाजीपाला पिकवतात आणि पुण्या मुंबईचे व्यापारी ट्रका भरून नेतात सीझन मध्ये. अहो, या आमच्या पोस्टा आहात, मनी ऑर्डरी, इन्शुरड पाकिट यावीत किती? 8-8, 10-10 हजार रुपये. आता तुम्ही सांगा, ही जोखीम सांभाळायची कशी? अगो बाई, खरच किंवा अहो, गव्हर्नमेंटनं काय बंदूकवाले पहारेकरी ठेवलेत पोस्टाच्या राखणीला. बरं, ते घर तुम्ही पाहिलंतच, गावाच्या एका बाजूला मागून ओढा वाहत गेलेला, त्याच्या काठानं ही गर्द झाडी, त्याच्या पलीकडं मैल अन मैल मोकळं रान. आता तुम्हीच सांगा वहिनी, चार धटिंगण आले आणि माझ्या तोंडात बोळा कोंबून रक्कम पसार केली, तर केवढी तोमत? चार मुली लग्नाच्या आहेत वहिनी, या पोस्टा पाई एखाद दिवशी प्राण गमवावा लागणार मला. मास्तर, रुपयाभर कमी मिळाले तरी चालेल, पण चित्त शांत असायला पाहिजे बघा. होय बहिणी, चित्ताची स्वस्थता असायला पाहिजे. श्री हरिपशी दुसरं काही मागणं नाही. मग आता एकटीच फक्त एवढ्या मोठ्या वाड्यात काय करणार बहिणी? मुलं बाळ आणि मंडळी असतात नाणेगावला, तसा आमचा व्हिलेज पोस्टमन असतो सोबतीला, पण त्या लेखाच्या हजार भानगडी. कधी निम्मी रात्र उलटल्यानंतर झोपायला येतो, तर कधी निम्मी रात्र उलटल्यानंतर हळूहळू सुटून बाहेर निघून जातो. किती वाजले बहिणी? अरे बापरे, 10? फारच उशीर झाला बहिणी. बहिणी बोलू नका हा कोणाजवळ. मी ओ कशी बोले, वहिनीचं तोंड म्हणजे काय फुटकं भांड वाटलं हे तुम्हाला ठाऊक आहे मला, पण आपली सूचना असलेली पाहिजे. मालक दिसत नाहीत कुठे? कुठं बाहेरगावी गेलेत का? हो, बाहेरगावीच गेले. येणार होते आज, पण असं काही आले नाहीत, आणि आले तरी तुम्हाला ठाऊकच आहे असतात कुठं ते. इथं त्यांचं घर आहे, बायका पुरे आहेत. असं होय, बरोबर आहे. मी येतो. हा, प्रारब्ध माझे मज लाकळेना, तुझ वीण रामा मज कंठ वेना. हे कुठं गेले रे हे? सांग ना रे, बोल ना. शान राजा माझ्या. ए, तुला हरडायला काय झालं रे? हे बघ, मालक घरात नाहीत, हा रात्रभर जागरण करायची, गोकुळा पण घरात नाहीये, हा झोपायचं नाही. घरात नाही, काय काम होत? नाही, कुठ परगावी गेलेत का बाहेर गेलेत? परगावीच गेलेत. आज वाट किती यायची? आलं तर अजून येतील. कुठलं तुम्ही? मालकांची आमची जुनी ओळख बघा, त्यांनी नुसतं बघितलं असतं का ओळखलं असतं बघा. बर, पण ते काही खटकेले इथे नाही. तुम्हाला काय पाहिजे होत? आवाजी यावायचंय आम्हाला. दिसमुख वाढला निघालो तो लगीन वाजवायला. पायी पायी परवाच सगळा वाटत होतो, रात झाली म्हणला आता दादांच्याच खानावळीत जेवून जाऊ. कस हो?
कोण कोण जेवणार तुम्ही? आम्ही तिघांनी पोहा. हे बघा, आम्ही पान सरसकट धरतो, सव्वा सव्वा रुपये बसर पानाला, पोटभर जेवण. पण साध हो, तुमचं ते मास मच्छराचं नाही जमायचं. तसलं काय आला आम्ही इथं कशाला येतोय? साधच करा की घ्या, 10 रुपये आहेत. अहो ते सुट्ट पैसे आणि कुठलं आणू रात्रीचं? राहू द्या की, पैसे कुठे जाते रे? नको रे बाबा, तसला भोंगळ व्यवहार करत नाही मी कधी. मास करा, रातच्या रात निजण्याची व्यवस्था करा, बाकीचं पावलं की पैसे आम्हाला. निजायला नि जागा कुठली देऊ तुम्हाला? मी कधी गेस्ट हाऊस खोलले भय? निजू बिजू नका, सा जेवायला घालते तेवढं खावा आणि फुटा बघू. तसं म्हणू नका वहिनी. अहो तुमचं नाव ऐकून आम्ही आलोय, कुठे झाडाखाली पडायला होता गारट्याच? हो तर माणशी 1-1 रुपये घ्या की, पण तेवढी निजण्याची सोय करा. पाटला कोंबडा आरडायच्या दामी वाटल लागतोय बघ. अरे पण जागा नाही माझ्यापाशी. अहो जागा कशाला, वाईज निवारा झाला म्हणजे झालं. येळलं केळन वनवासाला सीताफळ कस. तुम्ही कोड्यात टाकलत बघा मला, सत्व परीक्षाच बघताय माझी. हे बघा वैदी, काय भी करा पण नाही म्हणू नका. हे बघा, वर माळा आहे, जागा तशी पैस नाही. चालत असेल तुम्हाला तर झोपावर. पर उंदर आहेत बर का वर, रातभर अंगावर नाचतील बघा. मला उंदराची भीती वाटते. उंदराला घाबरतोय, वाघावर कस झालं? सपन भर भीती वाटते. माझी एकदा टॉस खाल्ली होती उंदरानं. माझ्या खिशात पाय घालून निघतात म्हणून माझी टॉस खाल्ली होती उंदरानं. तुझी टॉस म्हणजे काय खोबऱ्याची वाटते होय रे बहिणी. आम्ही पडतो माळ्यावर, तुम्ही नका काळजी करू. बर, तुम्ही बसा खटकावर, मी जेवणाची तयारी करते. तस कशाला, माळाच दावा की आम्हाला. चालून चालून लई कटाळा आलाय बघा, वाईट हात पाय पसराव म्हणतो. असं म्हणताय? होय. बर, या. रात्री अपरात्री कुणाला उठायची सवय असेल तर खाली जावं लागत बरं का? पाठी बघा मोठ पटांगण आहे, त्याला लागून थोडा बिहार. पण ओढ्याकडे जाताना जरा जपून जायचं, वाट जुनी पडकी हिर हाय खोल, अंधारात जाशिला आणि हिरीत पडशिला. बरं का बाई, लक्षात ठेवायचं हे. अगो बाई, तोंड उतरलं की बाई पोराच. आता लगोलग 4 भाकरी टाकते ना, त्याला किती वेळ लागतो. गण राज गजानन
गौरी सुता धनी दूध अमुचा बोलविता गणराज गजानन गौरी सुता धनी दूध अमुचा बोलविता गणराज गजानन गौरी सुता मंडपी ये गणेशा पुरवा मुची पुरव मनीषा सभा मंडपी ये गणेशा पुरवा मुची पुरव मनीषा आज मांडिला खेळ तमाशा आज मांडिला खेळ तमाशा तू होई आम्हाती यशदाता गण राज गजानन गौरी सुता धनी तूत अमुचा बोलविता गण राज गजानन गौरी सुता धनी तूत अमुचा बोलविता गण राज गजानन गौरी सुता भरव कवीचा मुखात वाणी गळ्यात गात्या राग रागिणी लयनासाची पेर पैंजणी लयनासाची पेर पैंजणी लयनासाची पेर पैंजणी लयनासाची पेर पैंजणी कळसूत्र धार तू कळसूत्र धार तू नाचविता गण राज गजानन गौरी सुता धनी तूत अमुचा बोलविता गण राज गजानन गौरी सुता धनी तूत अमुचा बोलविता गण राज गजानन गौरी सुता आता मोहर बोला मोहर हो मोहर गवळण आला का हे नेहमीच आहे काय नवीन सांगा की एखाद आता शाहीर तुम्ही आम्ही काय करायचं बर आता मला सांगा गणपतीची बायको कोण गणपतीची हो गंगी आला का ह्याची नव तर गणराज गजानन हा हा शारदा शारदा मग तिचंच नमन करायचं नमन हो वय पण काय लिवलंय का मग चानन काय फुणव चणे सली ग माय माझी हंसा वर बैसली वा साहेब वा तुमची वाले Thank you.
माय माझी हंसावर बैसली गुमाय माझी हंसावर बैसली गुमाय माझी हंसावर बैसली माई ग माई ग गोपनी कुठं आहेत रे? आहेत ती शिका दे प्रत्येकाच्या कमऱ्याला एक एक तुला घे एक मला दे आणि एक भीम्याला तुला कशाला फास लावून घ्यायचा आहे एखाद्याला भूतनं बरं आला नाही आणि गोपन मारतोया तुला नियमन दिलेलं काम तेवढं कर फाजेल चौकशा करायच्या नाही शंभर माणसं जरी माझ्या मोर आली तरी मी एकट माग फिरवीन अस आणि दोनच दांडगी माणसं आली कमराला कपकन घट्टी खा मारला म्हणजी मग माझी मग एवढे एवढे माणूस म्हणून गेला तुझ्या बिम्या काय सांगतोय तुला अरे बाबा हुशार अरे तुम्हाला एक विचारायचं राहूनच गेलं जेवण होईल तर तुम्हाला कशी चहा पाणी पाहिजे का नाही आपल्याला तर चहा नग चहा न भूकच मारती तुला रकाळू आपल्याला तर मुळीच नको तुम्हाला वस्तार अच्छा अच्छा रातच चहा प्यालं की आपली झोप उडालीच बघा मना का तुमचा हा झोप उडून भागायचं नाही हो बाय घे ना घे ना रे हे पोर वेगळं दिसतंय कुणाचं तस म्हणशील तर आमच्यात रक्ताचं नातं कुणाचं कुणाशीच नाही फक्त आम्ही एका गावचो
और धंद्यासाठी कंपनी जमी द्या मला ना. असं होत मग हा काय वाजवतो? मी सूर वाजवतो. अगं बाई 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 बाई, एवढं एवढंच लेकरू पण कसं सुंदरी आहे बघा. नाहीतर असतात एक एक अंधारात घराबाहेर पडायला घाबरणारी. बर चालू देत तुमचं. समजी तयारी आहे, यात काय भी कमी नाही. आता नशीबच तेवढं आपल्या बाजूला असलं का, मजी मिळवली बघा. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. अन्तःकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. यं यं वापि स्मरन् भावं त्यजन्त्यन्ते कलेवरं तं तमेवैति कौन्तेय सदा तत्थावभाविकः. यात समजा माल माहिल का नाही. आता नोटा असल्या मावते की, पण चिल्लरन खुर्दा मात्र आवाज करणार बरं का? जागेच आहात ना? हा कंदी जळण झालं नीट, हा ठेवते आणि हा घेऊन जाते बर का. का हत्यारं दिसायची नाही तुम्हाला? कोणची हत्यारं म्हणलात? अहो मला फक्त नावं माहिती आहेत त्याची, पण लावायची असतात ना ती. खुंट्या बिंट्या पिळायच्या असतात, तारा तपासायच्या असतात. बॉयसनी बरीच माहिती दिसते की. आम्हाला दिसत्यात हत्यार, तुम्ही घेऊन जावा दिवा. बर बाई लई डेंजर दिसती हा म्हणजे हिच्यावर ध्यान ठेवायला पाहिजे, नाहीतर थेट पोस्टापासून चौकशीला याची. अण्णा मला जरा निराळीच काळजी वाटते बाबा. अरे तुका खाजून खरंच काढू नकस. बरं राहिलं, देवा भगवाना एवढं काम पदरात पडू दे. हाजी मलंग बाबाला जाऊन नोटांची माळ घाल. निले आसमामे हजारो सितारे ये आंखें खुदा की खुदा के इशारे. अब खुदा देखता है झोपलत काय? डर के इंसान उनसे जहां में रहो, डर के इंसान रहो, डर के इंसान उनसे जहां में रहो, डर के इंसान रहो, डर के इंसान उनसे जहां में.
देवू माझी जनात शोभा होऊ नकोस देवू माझी जनात शोभा हे कामने तडीला हजी मलम बाबा हे कामने तडीला हजी मलम बाबा हे दामने Hey!
तुझी शंका असेल ती बोल बघत चालशी. अहो शंका म्हणजे हीच, वहिनी मगाशी म्हणाल्या मालक येणार आहेत, आणि खरंच ते मालक समोर येऊन उभं राहिलं म्हणजे मग मालक. भीमा, मालक आल्यावर काय होईल ते जरा दाव बघू त्याला. दाव दाव दाव. भीमा एवढी तयारी असल्यावर मग चित्ताच नको बाबा. कळलं का काळू, मालक आल्यावर काय होईल ते कळलं बाबा. जा घोटभर पाणी पिऊन ये जा खाल्लं. तसं झालंय खर, जायला काय राखीस होत्या पोटच काय म्हणू. वरडतोस किती कसा हे टिपी मी तुला खेळाय. मी म्हणतो ना कुत्र का भुकलं. भुकलं तुझ्या गुणावर. चालर पोळा. अरे तुम्ही का हात आखून बसलाय, खरा की सुरुवात? बस मना महादेव. <laughs>
मूर्ख गाढव कडे न लावता झोपलाय. कृष्णाय वासुदेवाय अंदाचा सुखी राहो नाच्या प्रमाणे उद्या बी हो. उद्या म्हणजे इथं मुक्काम करणार आहेस मन की अण्णा? आओ या गोंडळ बाईसाठी अख्खा जलंधरी खानावी काढला लागला तरी बेहतर. पोष्टाचं घर जरा बंदिस्त आहे आणि घरात घर असल्यागत भानगडा आहे. तो दरवाजा ही खिडकी आत आल्यावर दोन खोल्या आहेत ही एक आणि ही एक. एकात आहे पोस्ट आणि ह्यात पोस्ट मास्तर झोपतोय. आलं का देणार? कुणी कुणी कसं कसं जायचं आणि काय काय करायचं ते हाय कोणाची शंका? काय रे काळ्या? काय नाही हो काय भिण्या. शंका नाही खरं पण बोल बोल काय वकायचं असेल ते वक अगोदर. नाही परांना वाटणीच काम कुठं वळकायच. वाटणी? अरे वाटणीचं काम मर पहिला कोंबडा आराडला की वहिनीची परवानगी घेऊन फाट्याचा रस्ता सुधरायचा अगोदर. वाटणीचं काम वाटत देवळात वरकू म्हणजे झालं. मग जेचे त्यानं आपली जोखीम सांभाळा. पर एक एसटीत बसल्यावर कुणी कुणाला ओळख द्यायची नाही. हा पण वाटणी कशी करायची ती आताच ठरवून टाकूया की? अरे त्यात काय ठरवायचं? चार हिस्स सारखं करू म्हणजे झालं. हा म्हणजे कसं? 1200 रुपये तरी येतील एककाच्या वाटणीला. हा कुठं मोर? मग प्रत्येकानं आपल्या हिश्यातला चौथा हिस्सा मला द्यायला पाहिजे का? तर शिकार हिरण्याचं काम म्या केलंय. हाय कोणाची तक्रार? ही नसल पटत तर नेजा बघू कप. सकाळ उठून आपली एसटी पकडू. हे राहू दे समजा जागच्या जागेला. असं का म्हणता अण्णा? अहो एवढी मोठी शिकार कधी नाही ती गावतीया. ती अशीच दौडायची होय. अहो हातात आलेली लक्ष्मीन तशी सोडायची. मग मी जशी वाटणी म्हणतोय त्याला हो म्हणा. काय भीम्या जरा खाली जाऊन वहिनीचं सावट घेऊन ये. काय करतात ते बघून येजा. जरा सावकाश थांबा जा. नाही अण्णा मी म्हणतो आपण हे करतोय कशासाठी? हे काम फत्ते झालं की आम्ही एक बिडी काडीचं दुकानच खोलणार. खोला की? आणि भीम्या त्याला हे पटनाचं कर्ज ते मिटवतोय बघ. आणि आमचं एकदा बिडी काडीचं दुकान झालं त्या आम्ही बघा आपलं काय पंढरीची माळच घेणार. म्हणजे इट्टलाच्या दागिन्याला बी धोका आला म्हणजे सरळ कष्ट करून जो एकता पैसा मिळाला असता आपण ही वाकडी वाट काय होत्या. खरं सांग. खरं आहे. अरे सरळ वाट चालून सुखाच्या गावाला कोण गेला का आजपासून? वाकडी वाट चालल्या बिगार खळणी कापडं आणि साखर चपाती खायला मिळत नाही बाबा. हरामी केल्याशिवाय माणूस गबर होत नाही. देवाला डोळ. अरे ते आपणच घालतो.
कधी सोन्याचं कधी रुपयाचं, तसल्या सोनारानं घातलेल्या डोळ्यानं तो काय बघणार आहे आपल्याकडं? संत बोलणं ऐकलं त्या बाईनं. काय म्हणतोस भीम्या, चुकतं बोलणं ऐकलं? चुकतं ऐकलं, अर्चिन्याच्या पल्याडच बसल्या ना कधी. आता ही बाई गावात बोंब मारणार. कान पडायचे की त्याच्या? अरे त्याला काम नाही, खत मी कुठत. ऐकलं हे पक्क काय? अगदी पक्क. त्याच्यावर एकच इलाज. काय? बाईला खलास करायची. बोला, कोण काम करणार आहे? कुणीतरी केलं पाहिजे, नाहीतर खोट्यात येऊ आपण. पैशा परी पैसा मिळणार नाही. आणि बाईनं फोन केली तर समजा गाव जमून धोंडाळून मारल आपल्याला. चट्टीशी बोला, कोण करत हे? एकेका मोर ज्याच्या वाट्याला मुडकी काढी येईल त्यांना बाईला खलास करायचं. पोरा कर एकेका मोर. बराबर 2:30 आपण बाहेर पडणार आहे, त्याआधी हे बाईचं काम तुझ्या हातनं व्हायला पाहिजे. सांगून ठेवतो, यात जर कसूर झाली तर माझ्या हातनं तुझा गळा चिरेन. आई शपथ, मी उलट्या काळजाचा माणूस आहे. कुठे निघालास? काम तुझ. Thank you.
पाटलाचा वाडा कोणीकडे वाडा पाहुणे दिसतंय या गावात पाहुणाच आहे पण या वक्ताला वाड्यात कोण गावायचं नाही समजी तमाशाला गेलेली असणार मी पण दागदार दिसतंय वाटतं ऐका भाई जरा जल्दी आवरो जल्दी आवरो उधर पब्लिक बम मारेगा ज्यादा बोलने का नहीं आता है पान पट्टी खाके हाँ जरा जल्दी आवरो जल्दी आवरो पान पट्टी खाके जरा पैसे वाढव म्हटलं तर कुई 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 करते जरा चुना कमी लावला ना तू तोंडा तर खोबर करशील चलो चलो उठ चल आणि फुल तर नीट केलं का बाप्पा बाई काय रे असं डोळा फाडून काय बघतोयस नव आज काय विशेष आज बाईचा नखरा काय न्याराज दिसतोय बर का आणि यो बुचडा कुठल्या कुठ वर आज कुणी गावण्यार येणार काय गावण्यार अरे लाळपूस लाळपूस अरे ढोलिया चल सजनाच्या मर्जी खातर जरा सावर धरिला आंबाडा ग बाई सजनाच्या मर्जी खातर जरा सावर धरी लांबाडा ग बाई उघडीच ठेवली मान उघडीच ठेवली मान केत के पान सोन के बडा ग बाई सजनाच्या सजनाच्या मर्जी खातर जरा सावर धरला आंबाडा धरला रेशमी खमीज अंगात सैल दळदार झिर झिरत दुपट्टा वरी टिके ना उरी पडे तो हो बाई उघडीच ठेवले मान केतके पान सोन के बडा ग बाई सजनाच्या
सजनाचा मर्जी खातर जरा सावर धरिला आंबाडा गबाई उघडीच ठेवली मान उघडीच ठेवली मान केत के पान सोन के वडा गबाई सजनाचा बाईवर हात टाकणं काय मर्दाचं काम आहे का? मी तुला खरं सांगतो बिम्या, ह्यो अन्य हलकट बदमाश उपरत्या काळजाचा माणूस आहे. बापाला बाप म्हणणार नाही, आईला आई म्हणणार नाही. आज पतूर आम्ही त्याच्या जीवाला जीव देत आलो, काय आमचा फायदा केला, काय किंमत राखली त्याने आमची. आज आज त्यानं काय म्हणून मला फाईट मारली, काय चूक झाली माझी? बोल बोल बिम्या. बघा बघा, कृपत आपण डाक दिले त्यानं, कुत्र्याला दाखव तसं टाकलं. बघा बघ बघ, डोळा फाडून बघ. अरे लेकरो, अन्नाच्या बायकोला गावले, पंढरपूरच्या वाळवंटात कुणी टाकून दिल. अरे पोटच्या पोरासारखी माया दूध वाढवायचं का अशी दशा करायची चांडळा? मी तुला सांगतो बिम्या, लोकांनी भीक घालावी म्हणून हा अन्या या पोराचं डोळं काढी हातात वाडगा दिला आणि दारू तार गिणविलेला. बघ नीच नीच. आज पतुर या आणण्यावर आपण किती दिवस काढले, कधी नीट हिस्सा दिला? तू एवढं कुत्र्याचं इमान दिलंस, काय दिलं तुला त्याने? बोल की बोल. माझ्याशी त्याची कबुली होती भीमा. हिस्सा किती भी झाला तरी ह्या कामाचं तुला 2000 रुपये दे. आता म्हणतोय 1000 रुपये येतील वाटणीला, त्यातला बी चौथा हिस्सा माझा. मला खरंच पटान तिकडे माझ्या उरावर बसलाय. त्याने नाही दिलं तर मी हिसकून घे. कुणाला आवल तुझ्या 2 मनगटाला घे. आज 2 वर्ष झाली देवापूरला आपण एक खिलारी खून चोरला होता, आठवते का? करगणीच्या जत्रेत नेऊन इकला. काय दिलं तुला ते? त्या खोंड्याचं पाठीवर शान तरी.
आठ दिवस आपण दोघ तोंडाला फेचेस तोर त्या खोंडाला घेऊन आडवाट चाललो होतो. आणि हा आयता नागोबा जत्रत भेटला, परस्पर खून निकला. तुझ्या हातावर 80 रुपये टिकवलं, माझ्या हातावर 80 रुपये. पर भीम्या, मी भी काही कच्च्या गुरुचा शेला नाही. मी मागन बातमी काढली, या कसाबानं तो 1600 रुपयाला खून निकला होता, माहित आहे मला. मग तुमच्याकडून असत, तुमच्याकडून ताकद असते मला, त्याचा जीव घेतला असता, त्याला चांगला दागला असता. तिचा पापाचा खडा कधी कधी फुटणार? पती माझा हौशा रंग महालात, अरे पती माझा हौशा रंग महालात, त्याची बाईल बघून अरे त्याची बाईल जाऊन दिली. अन्या का घुसलाय सीता? कोणाच्या बाची भीती आहे काय मला? ही मस्ती आहे काय? असल हिम्मत धरीचा बघून येतो. खर आईच्यान आईच्यान टाकू दे इकडे.
वहिनी आओ वहिनी काय रे बाबा अजून जागेस तुम्ही लई रात झाली हो काय आमच्या दंग्यानं जागे राहिल्या का काय म्हणतो नाही रे बाबा हो गत्तक माणसं माग ते जागायला लावत डोळा लागतो पुन्हा जाग येते असं चाललंय सगळं तेच म्हणतो आम्ही आपलं काय बाई वर बोलत होतो म्हणलं चौकशी करावी का वहिनींची झोप मोड झाली का काय म्हणून काय बोलण्याचा तरस झाला वय तुमचं नाही रे बाबा त्रास नाही लई मोठ्यांदा बोलत होतो कानावर आला असनच की तुमच्या तुमचं बोलणं कानावर यायला चित्त नको का ठिकाणावर खरे म्हणजे आमचं बोलणं तुम्ही काही ऐकलंच नाही म्हणा की तुम्ही ऐकलं कुठे वाट फुटल तिकडे जाईल अरे देवमाल वाट डावल असं बोलायचं मी थांबले का थांबलं तर तुम्ही मला याद घ्याल पोस्टाच्या खिडकीतून आज सोडाल जातो मी काळू माडीची तिसरी पायरी जिन्याची मोडली चिंबक बाल शिकितोय ढँग टाकून ढँग टाकणाऱ्या बाईनं यायला उशीर हाय थांबा इथच उशीर आहे होय उशीर मग पुढ अरे नको येऊ का नको येऊ होईल परवडा नको येऊ होईल परवडा नको येऊ होईल परवडा नको येऊ होईल Thank you.
सोन्यात धरी बेजड जिना अवघड नको येऊ होईल परवडा नको येऊ होईल परवडा नको भवताली घालू से चक्रार नको भवताली घालू से चक्रा तिच्या हसण्यात दडला रडा तिच्या हसण्यात दडला रडा उभवा तोळा माग पुढ जिना अवघडा नको येऊ होईल परवडा नको येऊ होईल परवडा
आता हे मिळलं यश पदरात पडलं का हाजी मालंगाला नोटाची माळ घाली. मूळ मुद्दे तरी हातात आला. आता फिकीर करायचं का हाजीने. भले हे बघ काय कोंबडा अर्धायच्या आत उठून चारायला लागू म्हणजे कुणाच्या डोळ्यावी याच कारण नाही. भले हा पडा आता तू. हरभर झोप लागली म्हणजे मग कसं व्हायचं. आर्मी उठली तू की तुम्हाला कोंबडा वरडायच्या आत असं म्हणत पड पोरा तू झोप रे हे या टायमाला नको. मार मारता. अरे नको तू. अरे मार मारता हान हान
अरे रात्री तिचा जमिनीवर पाय ठरत नव्हता की अहो परदेशवर आलाय 10 वाजायच्यात गाडी भरायला पोहोचायचंय पुण्याला चला आणा गाडी एवढी धडपड करून अखेरीस मुर्दाच हातात मिळाल गेम सर बहिणी
मास्तर काय झालं होतं बुडालो मला साहेब बुडालो थांबा घाबरू नका काय झालं तू नीट सांगा मास्तर मास्तर प्रयागा ए प्रयागा 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 मास्तर मास्तर पोस्ट लुटलं म्हणजे मास्तर मीच तुमचा घात केला म्हणजे म्हणतेस तरी काय त्याच लुटायला मीच असते तिला बहिणी पुरता नागवला गेलो आता कस होईल माझ हातात बेड्या पडतील माझ्या पोळ बाळ देशोधडीला लागतील मास्तर तुम्ही काळजी करू नका मास्तर टाकोटाक तालुक्याला जातो आणि पोलीस घेऊन येतो पोलीस आता काय उपयोग आहे मालक असं म्हणू नका मास्तर आंधळ्याच्या गाई देव राखतो आंधळ्याच्या गाई चोरी सापडली बहिणी चोरी सापडली या पोरानं शोधून काढले पोस्ट हो बहिणी सरकारी भांगड उपस्थित खायला नको बहिणी मी निघतो आता बाळा